आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीमधील प्रकरण क्रमांक दोन पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल म्हणजे समांतर रेषा आणि छेदिका यांची माहिती आणि यावरील आधारित काही उदाहरणे पाहणार आहोत पहा सुरुवातीला आपण पॅरल लाईन्स म्हणजे रेषा म्हणजे काय ते पाहूया या ठिकाणी आपल्याला दोन रेषा दिसत आहेत रेषा यम आणि रेषा यन या ज्या दोन रेषा आहेत या दोन रेषा एकाच प्रतलात आहेत पहा दे आर इन अ सेम प्लेन आता या रेषा जर आपण पुढं वाढवल्या किंवा पाठीमागं वाढवल्या तर या दोन्ही रेषा या परस्परांना छेदणार नाहीत म्हणून या ज्या रेषा आहेत या रेषेला आपण समांतर रेषा म्हणणार आहे माहिती लिहिताना आपण या पद्धतीने लिहिणार आहे लाईन यम पॅरल लाईन यन हे जे चिन्ह हे पॅरल म्हणजे समांतरचं चिन्ह आहे रेषा यम समांतर रेषा यन आता आपण बी आकृती पाहूया या बी आकृतीमध्ये आपल्याला दोन रेषा दिसत आहेत एक रेषा पी आणि दु दुसरी रेषा क्यू या दोन रेषा या ठिकाणी आपल्याला छेदताना दिसत नाहीत परंतु जर आपण रेषा क्यू ही या पद्धतीनं पुढे वाढवली तर काही अंतर गेल्यानंतर ती ही रेषा पीला छेदणार आहे म्हणजे या ठिकाणी रेषा पी आणि रेषा क्यू ह्या एकाच प्रतलात आहेत मात्र त्या काही अंतरानंतर एकमेकाला छेदणार आहेत म्हणून या दोन रेषा ह्या समांतर नाहीत मीन्स दे आर नॉन पॅरल लाईन्स मग थोडक्यात ज्या रेषा परस्परांना छेदत नाहीत आणि एकाच प्रतलात असतात त्यांना आपण रेषा म्हणजे पॅरल लाईन्स म्हणतो आता यानंतर आपण पुढील मुद्दा पाहूया पहा दोन समांतर रेषा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत रेषा यल आणि रेषा यम आणि या दोन समांतर रेषांना एका रेषेनं छेदलेलं आहे ते आहे रेषा यन याला आपण छेदिका म्हणणार आहे मीन्स देर आर टू लाईन्स यल अँड यम दे आर पॅरल अँड यन इज अ ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका आता ह्या रेषेमुळे म्हणजे या छेदिकेमुळे या ठिकाणी एकूण आठ कोण तयार झालेले आहेत त्या कोणांना आपण या पद्धतीनं ए बी सी डी एफ e, जी एच या पद्धतीनं आपण संबोधलेलं आहे आता हे जे आठ प्रकारचे कोण झालेले आहेत हे आठ कोण तीन भागामध्ये विभागलेले आहेत म्हणजे त्याचे तीन प्रकार पडत आहेत ते तीन प्रकार कोणते ते आपल्याला पाहायचे आहेत त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे संगत कोण त्यालाच आपण करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणतो आता या ठिकाणी संगत कोणांच्या चार जोड्या तयार होतात देर आर फोर पेयर्स आर फॉर्म्ड ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आता कोणत्या चार जोड्या आहेत ते आपण बघूया पहिली जोडी आहे अँगल ए अँड अँगल ई पहा अँगल ए अँगल ई त्यानंतर दुसरी जोडी अँगल डी अँगल एच अँगल डी अँगल यच तिसरी जोडी अँगल बी अँगल यफ पा अँगल बी अँगल यफ आणि चौथी जोडी अँगल सी अँगल जी म्हणजे अशा पद्धतीनं संगत कोणांच्या चार जोड्या तयार झाल्या ह्या जोड्या जर आपण पाहिल्या तर ह्या जोड्या ह्या परस्परांना एकरूप असतात कारण या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत म्हणजे जेव्हा दोन रेषा परस्परांना समांतर असतात आणि त्यांची छेदिका दिलेली असते त्यावेळी त्या ठिकाणी तयार झालेले जे संगत कोण असतात ते संगत कोण एकरूप असतात हे लक्षात घ्या आणि या ठिकाणी संगत कोणाच्या चार जोड्या तयार होतात आपण संगत कोणाच्या जोड्या पुन्हा एकदा पाहूया अँगल ए अँगल ई अँगल डी अँगल यच अँगल बी अँगल यफ अँगल सी अँगल जी आता यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आंतर कोण आंतर आंतर कोन म्हणजेच इंटेरियर अँगल्स आता या ठिकाणी आंतरकोणांच्या दोनच जोड्या तयार होतात त्या कोणत्या त्या आपण बघूया पहा रेषा यल आणि रेषा यम यांच्या आतील कोण म्हणजे रेषा यल आणि रेषा यमच्या आतील कोण आणि एकाच बाजूचे म्हणजे ई अँगल डी आणि अँगल ई हे आंतरकोण झाले त्याच पद्धतीने अँगल सी आणि अँगल यफ हे सुद्धा आंतरकोण झाले आता या ठिकाणी हे जे दोन कोण आहेत आंतरकोण ई डी आणि ई हे दोन कोण हे परस्परांचे पूरक असतात पूरक असतात त्यालाच आपण सप्लिमेंटरी असं म्हणतो म्हणजे त्या दोघांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश येते हे लक्षात ठेवायचं म्हणजे अँगल डी प्लस अँगल ई इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री त्याच पद्धतीने अँगल सी प्लस अँगल एफ इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री म्हणजे आंतर कोण हे पूरक असतात इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी आता तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अल्टरनेट अँगल अल्टरनेट अँगल म्हणजे विक्रम कोण आता हे जे विक्रम कोण आहेत ह्याचे जे पुन्हा दोन प्रकार पडत आहेत त्यातील पहिला आहे आंतर विक्रम कोण म्हणजे आतल्या बाजूचे विक्रम कोण आता पहा या ठिकाणी आतील बाजूचे विक्रम कोण कुठले तर अँगल डी आणि अँगल एफ असे तिरके घ्यायचे आपण अँगल डी अँगल एफ त्याच पद्धतीनं सेकंड अँगल सी अँगल ई अँगल सी अँगल ई आता हे जे विक्रम कोण असतात हे विक्रम कोण कॉंग्रुवंट असतात म्हणजे एकरूप असतात म्हणजे आपण या पद्धतीने लिहूया अँगल डी क्वॉंग्रुवट अँगल एफ हे कॉंग्रोंट म्हणजे एकरूप म्हणजे समान मापाचे त्याच पद्धतीने अँगल सी कॉन्ग्रोओंट अँगल ई म्हणजे अँगल सी एकरूप अँगल ई आता हे झाले आतील बाजूचे विक्रम कोण त्याच पद्धतीने रेषेच्या वरील आणि या रेषेच्या खालील याला आपण बाह्य विक्रम कोण असं म्हणतो म्हणजे एक्स्टेरियर अल्टरनेट अँगल आता हे कुठले आहेत तर ते आपण बघूया तर पहा इथं ए कोण आहे हा ए कोण आणि हा जी कोण पहा ए जी ही पहिली जोडी तयार झाली आणि दुसरी जोडी बी आणि यच आता ए जी हे सुद्धा एकरूप आहेत म्हणजे कॉन्ग्रोंट आहेत त्याच पद्धतीनं अँगल बी अँगल यच हे सुद्धा कॉन्ग्रोंट आहेत म्हणजे एकरूप आहेत पण अशा पद्धतीनं दोन समांतर रेषा आणि त्याच्या छेदी तयार झालेले कोण आपण पाहिले आता यानंतर याची यावरील आधारित उदाहरणे पाहूया पहिले उदाहरण पहा लाईन यम अँड लाईन यन हे पॅरल्स आहेत म्हणजे समांतर आहेत अँड लाईन पी इज अ ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदी काय आणि या ठिकाणी आपल्याला दोन कोण दिलेत एक आहे तीन एक्स आणि दुसरा आहे एक्स तर एक्सची किंमत आपल्याला काढायची मग आता ए थ्री एक्स आणि एक्स हे या दोन रेषा म्हणजे रेषा यम आणि रेषा यन ह्या समांतर रेषेच्या आतल्या बाजूचे आहेत आणि छेदिकेच्या एकाच बाजूच्या आहेस त्यामुळे हे आंतरकोन आहेत आता आपण मग अशी पाहिलं की आंतरकोण हे पूरक असतात म्हणजे सप्लिमेंटरी असतात म्हणजे ह्या दोघांची बेरीजी एकशे ऐंशी आहेत हे लक्षात घ्या म्हणजे तीन एक्स अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी कारण ते आंतरकोण इंटेरियर अँगल्स आहेत आता तीन एक्स अधिक एक्स म्हणजे चार एक्स बरोबर एकशे ऐंशी आता यानंतर आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे हे गुणिले चारचं पक्षांतर केलं तर तो भागिले होईल म्हणजे एक्स बरोबर एकशे ऐंशी भागिले चार या ठिकाणी आपण चारला भाग लावूया चार एक चार चार एक चोक सोळा राहिले दोन त्याच्यावर आले शून्य म्हणजे झालं वीस चारा पंचे वीस म्हणजे आलं पंचेचाळीस म्हणजे एकसची किंमत आपली आली पंचेचाळीस या पद्धतीनं आपल्याला एक्सची किंमत काढता येते दुसरं उदाहरण पाहूया या उदाहरणार्थ बघा आपल्याला दोन रेषा दिल्यात आहेत पी क्यू आणि आर य एस या दोन रेषा समांतर आहेत आणि ए बी ही त्याची छेदिक आहे आता ही जी छेदिक आहे ती पी क्यूला यम बिंदूत छेदते आणि आर एसला यन बिंदूत छेदते तर या ठिकाणी आपल्याला काय शोधायचं आहे तर पहिल्यांदा एक्सची किंमत शोधायची त्यानंतर अँगल एस एन बी आणि अँगल आर एन यम हे तीन कोण आपल्याला शोधायचे तर सुरुवातीला पहा एक्स आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि ती एक साधिक वीस या ठिकाणी दिसतो आहे आता हे जे दोन कोण आहेत हे एका रेषेवर तयार झालेले कोण आहेत ही जी रेषा आहे या रेषेवर तयार झालेले कोण आहेत त्याला आपण जोडीतील कोण म्हणतो म्हणजे लिनियर पेअर अँगल यांची बेरीजसुद्धा एकशे ऐंशी अंश आहेत म्हणजे एक्स अधिक एक्स अधिक वीस अंश बरोबर एकशे ऐंशी कारण ते रेषीय जोडीतील कोण आहेत यांची बेरीज आली एकशे ऐंशी अंश मग आपण एक्स अधिक एक्स दोन एक्स येईल अधिक वीस बरोबर एकशे ऐंशी अंश एक हे अधिक वीसचं पक्षांतर करूया ते इकडे आल्यावर वजा होईल म्हणजे एकशे ऐंशी वजा वीस अंश त्याच्या फुटल्या पॅरीला दोन एक्स बरोबर याची वजा बाकी एकशे साठ अंश त्या पुढल्या पडल्याला आपण हे गुणिले दोन आहे त्याचं पक्षांतर करूया मग इथे एकशे साठ भागिले दोन लक्षात घ्या इथं गुणिले आहे पक्षांतर झाल्यानंतर विरुद्ध भागिले होईल मग दोन न जर एकशे साठला भागलं तर बे के बे बे आठ सोळा आणि वरचा शून्य म्हणजे ऐंशी अंश म्हणजे या ठिकाणी एक्सची जी किंमत आली ती एक्सची किंमत आली ऐंशी अंश आता आपल्याला याची किंमत आपण पहिल्यांदा शोधूया पहा या ठिकाणी इथं जर आपण ऐंशी ठेवलं तर ऐंशी अधिक वीस म्हणजे आलं शंभर अंश म्हणजे या कोणाचं माप आलं शंभर अंश आता आपल्याला अँगल यस एन बी शोधायचं आहे तो कुठं आहे पहा पहिल्यांदा यस एन बी म्हणजे हा अँगल शोधायचा आहे तर आता लक्षात घ्या पी क्यू आणि आर्यन ह्या आरयस ह्या पॅरल लाईन्स आहेत आणि ही त्याची छेदिका आहे त्यामुळे या ठिकाणी हा जो कोण आहे आणि हा कोण हे करस्पॉडिंग म्हणजे संगत कोण तयार झाले आणि संगत कोण एकरूप असतात जेव्हा दोन रेषा समांतर असतात तेव्हा संगत कोण एक रूप असतात म्हणजे हा शंभर अंशाला म्हणून हा सुद्धा शंभर अंश आता पुढं काय अँगल आर एन यम पहा आर एन यम म्हणजे हा कोण आपल्याला शोधायचा आर एन यम आता पहा ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि हे जे दोन कोण आहेत हे दोन कोण हे छेदिकेच्या आत आतल्या बाजूला आहेत मात्र छेदिकेच्या विरुद्ध बाजूला पण आहेत म्हणून हे विक्रम कोर म्हणजे अल्टरनेट अँगल तयार झाले आणि अल्टरनेट अँगलसुद्धा कॉनक्रोंट असतात म्हणजे हा जर शंभर अंश असेल तर हा सुद्धा शंभर अंश येईल या पद्धतीनं आपण यावरील उदाहरणे सोडवू शकतो जर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या उदाहरणाची अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता धन्यवाद